पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि त्याचबद्दलचा आढावा आणि कार्यकर्ते शीतल म्हात्रे जे आहेत पूर्ण प्रकारे तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शीतलजी, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी चालू आहे? खरं तर जो निर्णय आलेला आहे की खरी शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची, त्याच्यानंतर शिवसैनिकांमध्ये जो उत्साह संचारलेला आहे आणि त्यातच आज महाराष्ट्रातल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते, तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी हे रामराज्य सुरुवात झाल्याची एक सुरुवात आहे, एक शुभ सुरुवात आहे असं आम्हाला वाटतं. आज हा जो सगळ्यात मोठा 20 किलोमीटरच्या वर हा सागरी जो ब्रिज आहे, जो देशातला हा पहिला एवढा मोठा ब्रिज आहे, त्याचं उद्घाटन होत आहे आणि शिंदेसाहेब साहेबांच्या कार्यकाळात होत आहे, हे आमच्या शिवसैनिकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण सबलीकरण या योजनांचं उद्घाटन होतं आहे माननीय मोदीजींच्या हस्ते. आज तुम्ही बघाल तर संपूर्ण ढोलपथक असतील, वारकरी असतील, वासुदेव असतील, जे जे महिला महाराष्ट्राची लोकपरंपरागत जे कला आहेत या सर्व कलाकार आज इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे उपस्थित आहे. आणि मला वाटतं जोरदार आमचे सर्व नगरसेवक आहेत मुंबईचे, पूर्ण ठाण्यातून नवी मुंबईतून सगळीकडून आमचे कार्यकर्ते इथे पोहोचतात. तर आपल्यासोबत होते शीतल म्हात्रे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि मोदी जे आहेत एकत्र आहेत आणि सोबतच जे आहे विरोधकांवर म्हणजेच उभाटा गटावर जे आहे त्यांनी टीका केलेली आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई.